प्रत्येक सामना चार षटकांचा खेळला गेलाय आणि त्यानुसार आपल्याला चार षटकांचा सामना खेळवला जाईल। पहिलीच मॅच, पहिला प्रारंभिक सामना आणि गावदेवी ट्रॉफी 2024 हे शानदार पर्व आणि या शानदार पर्वातला आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील पहिला सामना। चला उरण कोटनगर टीमचा 12th मॅन अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा, मोस्ट वेलकम 12th मॅनचं करूया पुन्हा एकदा सहर्ष सहर्ष स्वागत। चला 12th मॅन आपण लगेच स्पीडअप करा, कोटनगर टीमचा 12th खेळाडू अतिरिक्त खेळाडू आमच्या मुख्य व्यासपीठासमोर जोडवायचा। खूप मोठी स्पर्धा आपण अनुभवता, वेळेचा विलंब खूप केला परंतु आजचा पहिला सामना केला असताना आपण टायमिंग अलर्ट असणार आहे दोन्ही टीमला। दोन रनची पॅनल्टी आल्या, ड्रेस कोडचा पॅनल्टी आल्या। पहिला आज षटक आपण पाहतो की पहिलाच बॉल स्विच इट करण्याचा प्रयत्न जरूर झालाय, सौरभ पाटील आहेत तिथे, करावा लागेल परतीचा प्रवास। गोल्डन डकचा शिकार पहिलाच बॉल वरती, पहिला हद्रा उरण कोटनगर टीम। पाहिलं तर नॉस्टायकर इनला धीरज आहेत आणि आता क्रीडांगणावरती इनॅट नंबर 3 फॉर्मॅटवरती आपण पाहिलं तर दाखल होत असताना फर्स्ट डाऊनला जो जो फलंदाज जातो त्या त्या फलंदाजाकडे मोठ्या अनुभवाची शिदोरी असते, परंतु पहिला अपयश हातामध्ये आल्यानंतर मात्र जुन्या जाणत्या खेळाडूची आपण गोलंदाजीचं वर्णन करूया। अगदी आपण पाहिलं तर हेमंत भगत बराच वर्ष त्याने उसरले खुर्दच्या क्रिकेटसाठी सुखकर वाटचाल करून दिली आणि आज या क्रीडांगणावरती खूप चांगल्या पद्धतीनं पहिल्या बॉलवरती पहिली मोठी विकेट अर्जित केली। विशालला दिलाय परतीचा प्रवास, अगदी बोपलाही न फोडता मात्र डगआउटच्या आश्रयाला बेतलं जातंय। राईट हँड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील इनॅट नंबर 3 फॉर्मॅट केदार भोईरला आपण पाहतोय क्रीडांगणावरती। टायमिंग अलर्ट आहे दोन्ही टीमला, आपण पाहिलं तर 11:10 सामना सुरू झाला होता, 11:30 मात्र पहिली इनिंग्स कम्प्लीट व्हायला हवी, पण आपण ऑफिशियल्स कॉल द्या त्यांना। क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह डीप एक्स्ट्रा कव्हर आणि त्यानंतर आपण पाहिलं तर डीप पॉइंटला हा बॉल चिरला जातोय, जाईल सीमा रेषा ओलांडत असताना या इनिंग्स मधला पहिला प्रारंभिक चौकार। आदरणीय सन्मानित कुंडलिक जी मुंडे साहेबांचं या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होतंय, त्यांचं करूया आपण स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम। यस मोस्ट वेलकम, अगदी आपण पाहतो की पुंडलिक जी मुंडे साहेब यांचं करूया मुंडा एकदा स्वागत सौकाराने केलंय, अतिथी मान्यवरांचं स्वागत तर आपण पाहिलं। टी फॉटॅक जशास तसं प्रतिउत्तर, अरवा बॅटनं चपराक लगावली, बॉल चाललाय काव कॉर्नरला, तिथे जितेंद्र आहेत, बॉल उचलणार फेकणार परंतु एक धाव मात्र अर्जित केला गेला। एका धावीच्या मदतीनं धावपटल्यावरती धावात लॉस ऑफ 1 विकेट इन 5 रन्स, एक बाद 5 धावा पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असणाऱ्या उरण कोटनगर संघाची धावसंख्या आपण पाहतोय। अगदी आपण पाहिलं तर श्री राघोबा शैलेश कोटनकर या संघाची धावसंख्या आपण पाहिली, ऑन साईडला स्टँड अँड डिलिव्हर केलाय खडे खडे, ऑन साईडला आपण पाहिलं तर लॉंगनच्या डोक्यावरून फेकून दिला। हेमंत भगतचा आता भरपूर समाचार घेतला जातोय, स्टँड अँड डिलिव्हर, बिग 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 इट। ठोकत असताना मात्र हेमंतचे धाबे दणाणले जातील कारण की आपण पाहिलं तर क्रीडांगणावरती धावा होत असताना बघायला मिळतील। स्लोवर वन बॉल, त्याला मात्र दिशा दिल्या, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि मिडविकेटच्या मधून गॅप शोधत असताना बॉल ट्रॅव्हल होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिळतील धावा 4, ठोक डीज आहे। मित्रांनो आले किती आणि गेले किती, उडून गेला सारा भरारा, मित्रांनो आले किती आणि गेले किती, उडून गेला सारा भरारा, कधी संपला नाही आणि संपणार नाही।
अखंड हिंदुस्थानचा कैवारी छत्रपतींचा दरारा अगदी आपण पाहिलं तर पंचांचा सिग्नल येत असताना अतिरिक्त धाव जोडली जाईल. इट्स अ व्हाईट बॉल, प्रेशर प्रेशर मोठ्या फटक्यानंतर मात्र हेमंत भगतचे दाबे दणाणले असतील कारण की धाव पटल्यावरती धाव आहे. तब्बल स्कोर कार्ड आपण पाहतोय 16 लॉस ऑफ दी वन विकेट, एक बाद 16 धावा. आता थोडंसं मनोवैज्ञानिक दडपण वाढलं असेल. आणखीन एक बॉल ऑप्टिकच्या लगत पिचिंग करायचा होता परंतु दिशेवरचं नियंत्रण चुकलं. दिशेवरचं नियंत्रण चुकलं की दशा व्हायला वेळ लागत नाही. आणखीन एक अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळेल. अतिरिक्तच्या मदतीनं धावपटलावरती धाव आहेत. धावफलक आपण पाहतोय 17 लॉस ऑफ दी वन विकेट, एक बाद 17 धावा. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना श्री राघोबा शैलेश 11 कोटनाका संघाची धावसंख्या आपण पाहतोय. बॅकफुटला गेले, जागा बनवली तिथे मात्र व्हेरी गुड. अगदी काय कॅच पकडला गेलाय, व्हेरी गुड परफॉर्मन्स. 100% योगदान क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये होते. मुकेश भगतनं टिपला झेल, संपतोय फलंदाज. धीरजचा खेळ. अगदी आमचे परम मित्र आणि बाबासारखं प्रेम असणारे सन्माननीय ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पाण्याची पूर्तता करण्यात आलेली आहे. जल नाही तो कल नाही, कल नाही तो जल नाही, खऱ्या अर्थानं पाणी हेच जीवन आहे मित्रांनो. आणि ती पाण्याची पूर्तता करणारे आमचे सन्माननीय अतिथी मान्यवर भैरीजी भगत साहेब यांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. स्वागत आहे आपलं या क्रीडांगणावरती आई गावदेवी ट्रॉफी 2024. पहिला आदरा आपण पाहिला तर बसला होता धावसंख्या 0 आणि दुसरा आदरा बसला आहे अशुभ संख्या क्रिकेटमधली जिला म्हटलं जातं खऱ्या अर्थानं 17 आणि त्या 17 बसला आहे धक्का क्रमांक 2 बॅटिंग टीमला. आता या दुसऱ्या धक्क्यानंतर मात्र थोडीशी पडझड पाहायला मिळेल की पुन्हा एकदा तो सजलेला डाव जो धावसंख्येचा मात्र बरगसचं भरणा आपल्याला पाहायला मिळाला शैलेश 11 उरण कोटनाका संघाकडून. तोच मात्र आपल्याला पाहायला मिळेल का श्री राघोबा प्रसन्न शैलेश उरण कोटनाका या संघाची धावसंख्या आपण पाहतोय 2-17 या अंकावरती. इनट नंबर 2 फॉर्मॅट, गोलंदाजी क्रमांक 2 वरती ट्रॅक वरती आले तर जितेंद्र मुंडे. बराच काल या खेळाडूनं भक्ती केली, बऱ्याच खेळाडूंना नाचवलेलं आहे. वेगावरती स्वार असतो, अचूक भेदकता आणि यॉर्कर डिलिव्हरीसाठी सातत्यानं त्याच्याकडे एक चांगली गोलंदाजी म्हणून पाहिलं जातं. ती आज या क्रीडांगणावरती दाखवेल का. यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता मुकेशजी भगत यांना. वा लाजवाब गोलंदाजी, ज्या पद्धतीनं गुडलेन स्पॉटवर अदलला आणि त्यानंतर मात्र डायरेक्ट यष्टी रक्षक मुकेश भगतच्या हाताला चुंबन घेण्यासाठी बॉल मात्र ट्रॅव्हल झाला. अगदी धावसंख्या धावपाटल्यावरती 2-17. आता मात्र शांत स्मशाल शांतता पाहायला मिळेल कारण की दुरीप्रेम नगर एनकडून मारा करत असताना गोलंदाज जितेंद्रला आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटनं स्वीट साऊंड जरूर आलाय परंतु तिथे हेमंत आहेत. एकदा वर्जित केले गेले, एका धावेच्या मदतीनं धावपटलावरती धावा आहेत. तब्बल आपण पाहतोय स्कोअर कार्डवरती धावा आहेत 18 लॉस ऑफ दी 2 विकेट, 2-18 धावा. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करतोय श्री राघोबा प्रसन्न उरण कोटनाका संघ. आपण पाहिलं तर केदार खेळतो वैयक्तिक 4 बॉल आणि 6 धाव्यांवरती. तर तेजस भुईर प्रथम स्ट्रायकर एंडला आलेत. तेजस भुईरकडे एक मोठी फटक्यांची मुभा आणि ते मोठे फटके आज या क्रीडांगणावरती दर्शवेल का. कारण की उरण कोटनाका टीमला एक बली मोठी धावसंख्या रचावी लागेल. आई गावदेवी टीम म्हटलं की येणारा प्रत्येक खेळाडू मात्र षटकार चौकार ठोकत असतो. राघोबा शैलेश कोटनाका आपण संघ पाहतो या क्रीडांगणावरती. अगदी आपण पाहिलं तर आतले कडा घेण्याचा जरूर प्रयत्न केला असता परंतु त्यापेक्षा खूप चांगला पुस्तकी फटका अनुभवायचा होता बॅट्समन नंबर 4 तेजस भुईरला. आपण पाहिलं असेल मनसुबे बनवले होते रोहित आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर आणि मिडविकेटच्या मधोमध. परंतु या बॉलवरती एवढी भेदकता आहे. जितेंद्र या टीमचा ट्रम्प कार्ड आहे. मिडल ऑर्डरचं षटक आहे कारण की 2 आणि 3 क्रमांकाच्या षटकावरती मात्र 4 षटकांच्या सामन्यामध्ये चित्र काय पलट करण्याची क्षमता असते. परंतु शेवटच्या षटकामध्ये धावांचा पाठलाग करत असताना बऱ्याचशा संघांना आपण पाहत असतो. आणखीन एक ऑप्टिकच्या लगत पिचिंग केला, व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. जर का तुम्हाला गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा कडकडाट नक्की जायला हवा. खूप चांगली गोलंदाजी. जितेंद्रचं करावं तेवढं कौतुक कमी आहे मित्रांनो. क्रीडांगणावरती आपण पाहिलं तर सलगच्या 4 बॉलमध्ये फक्त आणि फक्त इकॉनॉमिकल एक धाव. आणखीन एक बॉल मात्र इथे दिशा पलटली गेली आहे कारण की आपण पाहिलं तर स्तुती केल्यानंतर खराब गोलंदाजीचं
आगमन आपल्याला पाहायला मिळालं. अतिरिक्तची दुसरी धाव या इनिंग्स मध्ये आपण पाहिलं तर खर्च करत असताना टीम उसरली, गावदेवी उसरली कुर्द्याला आपण पाहतोय. यस, अगदी दोन अतिरिक्त बॉल हेमंतनं खर्च केले होते आणि ही तिसरी धाव आहे मित्रांनो. रोहित पवार म्हटलं की एका एका धावेचा लेखा सोगा आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. एक अनोळख्या शैलीमध्ये ऑन साईडला डब्बे में डब्बा डब्बे में केक घुटना टेक और षटकार देख हा डायलॉग तुम्ही नक्कीच ऐकला असेल. लॉंग ऑनच्या डोक्यावरून आउट ऑफ द बाउंड्री लाइन इन टू द फॅन्स बिग स्ट्रोक षटकार. अगदी आपण पाहिलं तर 25 रन स्कोर कार्ड वरती आहेत. बॅटिंग करत असणाऱ्या राघोबा शैलेश कोटनाका इलेव्हन संघाची धावसंख्या आपण पाहतोय. अगदी क्रीडांगणावरती मात्र एक अतिरिक्तचा बॉल तुम्हाला किती महागडा ठरला 7 धावांसाठी. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु ऑप्टिक सोडून जातोय. पंचांनी दंडित केलाय, इट्स अ व्हाईट बॉल. प्रशंसा केली आणि त्यानंतर मात्र खराब गोलंदाजीचा नजराणा स्पेश करत असताना इकॉनॉमिकल स्थितीनं चालत होता परंतु आता स्थिती बिघडली. धावपटलावरती धावा आल्यात, 26 लॉस ऑफ दी टू विकेट, दोन बाद 26 धावा. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करतोय राघोबा शैलेश इलेव्हन कोटनाका संघ. आणि या क्रीडांगणावरती आपण पाहिलं तर विकेटची पडझड पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली परंतु येत्या काळामध्ये मात्र डाव सावरला आणि डाव सावरत असताना मात्र तेजस बोईरच्या बॅटमधून एक आक्रमक पवित्र आपण पाहिला मागच्या बॉलवरती षटकार टोकत असताना. दडपण वाढलंय, थोडंसं प्रेशर हिट झालंय, शरीरापासून दूर ठेवला, यस्त्या वाकवल्या जातीला आता करावा लागेल परतीचा प्रवास. टी पॉट टॅग जशास तसं प्रतिउत्तर, तू चल तो मे आया. आणखीन एक फलंदाज क्रीडांगणाच्या बाहेर. संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. धावपटला भेटला बॅटिंग टीमला, अर्थातच राघोबा शैलेश इलेव्हन कोटनाका संघाला 26 या अंकावरती भरतीचा प्रवास. शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं तर मागच्या ओव्हरमध्ये देखील विकेट मिळाली होती 8व्या बॉलमध्ये आणि ज्या पद्धतीनं हेमंतनं पिचिंग केले होते 8 बॉल, त्याच पद्धतीनं मात्र आपण पाहिलं तर जितेंद्रनं देखील 8 बॉल खर्च केले परंतु धावा मात्र रोखण्यात यश मिळालं. अगदी पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 17 धावा आणि त्यानंतर आपण पाहिलं तर जितेंद्रनं खर्च केल्यात 9 धावा. मुकेश भगत आपण पाहतोय की या संपूर्ण टीमचा लेखाजोगा पाहण्यासाठी सज्ज आहेत परंतु क्रीडांगणावरती खूप विलंब झाला, आपण स्पीडअप करा. हेमंतजी भगत आपणास रिक्वेस्ट आहे, आपण देखील एक सुसज्ज असे आयोजक आहात आणि आपल्याला एक सूचना आहे की आपण या क्रीडांगणावरती खेळत असताना टायमिंग अलर्ट करा. 11:22 झालेत मित्रांनो, तुमचे दोनच षटक समाप्त झालेत. फिरकीचा जादूगर आपल्याला पाहायला मिळेल क्रीडांगणावरती. आपण पाहिलं तर इनट नंबर 3 फॉर्मॅट आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील दुशांतजी भुईर. अगदी आपण पाहिलं तर दुशांत भुईरला आपण पाहणार आहोत गोलंदाजीच्या खेम्यामध्ये. बराच वेळा या संघाला मात्र या खेळाडूनं मात्र चुकीची आणि आशेची किरणं दर्शवलेत परंतु आज घरच्या मैदानावरती खेळत असताना मात्र क्रीडांगणावरती कशा पद्धतीनं खेळ सजवेल हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. कारण की क्रीडांगण पाहिलं तर सुसज्ज असं क्रीडांगण MS नौकरचे आपण पाहू शकता. एक ट्रेन देखील तुमच्यासाठी मॅच अगदी एन्जॉय करत असताना थांबली आहे परंतु त्या ट्रेनमध्ये माणसं नाही आहेत, केमिकल आहे मित्रांनो. राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करेल. फिरकीचा जादूगर हेलिकॉप्टर लगावायचा होता, फटका फसला गेलाय, पकडला गेलाय जेल, संपतोय फलंदाज. केदार भुईरचा खेळ ठोक डीजे. मान्यवर आपण पाहतो की लालचंदजी मुंडे साहेब यांचं नुकतंच आगमन झालंय, त्याचबरोबर मयुरीशजी भगत साहेब, मिलिंदजी भुईर साहेब आणि त्यांच्या समोर आपण पाहतो की तमाम मान्यवरांचं करूया मोस्ट वेलकम. हरीशजी मुंडे आहेत, त्याचबरोबर महेंद्र दादा देखील आहेत, त्यांचं देखील सहर्ष सहर्ष स्वागत. मॅच मध्ये आपण पाहिलं तर कहाणी मे ट्विस्ट ज्या पद्धतीनं निर्माण व्हावी त्याच पद्धतीनं मात्र ट्विस्ट निर्माण झाले. अगदी आपण पाहिलं तर
धावपटलामध्ये धावत 26 लॉस ऑफ द 4 विकेट. आणखीन एखादरा आल्या आल्या मात्र परतीचा प्रवास, कारण की हा फिरकीचा जादूगर आहे रोहित. आपण पाहिलं ना दुशांत भोईरला आपण बऱ्याचशा स्पर्धेमध्ये पाहिलं असेल, इकॉनॉमिकल षटक म्हणून त्याची एक चांगली ओळख राहिली या उसरले खुर्द या टीमसाठी. परंतु समोर अजूनही मात्र तेजस भोईर क्रीडांगणावरती या, आणि त्या तेजस भोईरकडून मोठ्या फटक्यांची मुभा नक्कीच बाळगली जाईल. ते मोठे फटके आपल्याला क्रीडांगणावरती पाहायला मिळतील का तेजस भोईरच्या माध्यमातून, कारण की शेवटच्या षटकापूर्वी मात्र धावांचा पाठलाग करायचा, 50 ते 55 धावांपर्यंत मजल मारणं गरजेचं. पहिला प्रारंभिक सामना रखरखत्या उन्हामध्ये इथे मात्र लाऊडली अपील जरूर झाली होती, ऑफिशियल कॉल देखील वरती गेला होता. परंतु आपण पाहिलं तर काय, मुकेश भगतवरती एवढा सारा विश्वास होता, त्या विश्वासावरती मात्र पाणी फेरलं गेलं, कारण की ज्या पद्धतीनं विश्वास सजला होता, कारण की मागची कॅच आपण पाहिली तर खूप चांगल्या पद्धतीनं मिडॉनला झेल टिपला होता मुकेशनं, परंतु आता मात्र निराशित गेलं. एक साधा आणि सोप्पा झेल सुटला गेला, हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो, कधी बाजी इधर तर कधी बाजी उधर, आणि या क्रीडांगणावरती तेच तुम्हाला पाहायला मिळेल. क्रिकेट हा संपूर्ण अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे. अगदी आपण पाहिलं तर षटक क्रमांक आपण पाहतो की ऑनसाईडला क्लिक करायचं होतं या बॉलला, आपण पाहिलं तर ट्रॅव्हल करायचं होतं डी पिक्सच्या कव्हरला, परंतु फटका फसला गेला, डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साईडला आपण पाहिलं तर साईड स्क्रीनच्या डोक्यावरून खेळायचं होतं या बॉलला, बॉलला जज केलं परंतु झेल सुटला गेला. साधा आणि सोप्पा झेल मात्र भूमीला दान करत असताना आणखीन एका धावेचं समीकरण जोडलं जाईल. धावपटलावरती धाव आहेत, 27 लॉस ऑफ दी 4 विकेट. ठोकतोय बॅट्समन नंबर आपण पाहिला तर 5 आकाश भोईरच्या बॅटचा तडका आणि धूम धडाका ठोक डीजे. टायमिंग झालं 11:27, आपण टायमिंग अलर्ट आहे. हेमंतजी थोडंसं स्पीडअप करा, कारण की पहिला सामना केला आहे आपण, आणि खरं तर पाहायला गेलं तर 3 सामने कम्प्लीट व्हायला हवे होते 12 वाजल्यानंतर. आपण पाहिलं तर डबलकावरती धावा आहे, डबल आपण पाहतो की 39-39 धावा. पहिल्या 4 बॉलमध्ये बोलबाला राहिला दुशांत भोईरचा, परंतु येत्या 2 बॉलमध्ये मात्र 2 मोठे फटके ठोकत असताना मात्र बोलबाला दाखवला उरंगकोटनाका संघाच्या फलंदाजानं. का आम्ही एवढ्या दुरून आलोत आणि आज गावाच्या अस्तित्वाची लढाई खेळत असताना मात्र क्रीडांगणावरती एक चांगला खेळ दर्शवावा लागेल, कारण की आम्हाला आज गावाचं प्रतिनिधित्व करायचं आणि मधल्या फलीमध्ये मिळालेल्या संधीचं सोनं कसं करता येईल ते मात्र या 2 फलंदाजानं दाखवून दिलं. मधल्या फलीमध्ये आल्या पहिल्या 2 फलंदाजांना निराशित केलं, परंतु डाव सावरवायचा आहे तर डाव सावरवत असताना मोठे फटके अर्जित करणं गरजेचं आहे, आणि तेच करण्याचं काम इनॅट नंबर 5 आणि त्याच्याबरोबर इनॅट नंबर 6 मिलिंदला आपण पाहतोय आणि आकाशला. ऑन साईडला आले अलख्या, त्यांना ड्राईव्ह केला, एक धाव घेतली जाईल, एका धावीच्या मदतीनं स्ट्राईक रोटेट होते, स्ट्राईकवरती येतील आकाश भोईर. मग अशी पाहिलं तर 2 मोठे फटके आकाशाला गवसणी घालणारे फटके आपण पाहिलं बॅट्समन नंबर 5 च्या बॅटमधून, आकाश भोईरच्या बॅटमधून. धावपटलावरती 4 दशक कम्प्लीट, 40 धावा.
चार बाद चालीस धावा पहिल्या सत्र मध्ये बॅटिंग करतोय राघोबा शैलेश इलेवन कोटनाका संघ। एवढा दुरून आल्यानंतर एक चांगला खेळ सजवला गेला आणि त्यानंतर मात्र 50 ते 55 धावांचं टार्गेट नक्कीच केलं जाईल। ऑन साईडला अगदी साईड स्क्रीनच्या समोर खेळण्याचा प्रयत्न झाला, तिथे जितेंद्र मगाशी सुटलेला झेल अति गाई आणि संकटात नी ज्या पद्धतीनं ट्रेन आता घसरली गेल्या मोठी विकेट मोठा मासा जाळ्यात सापडला गेला। परतीचा प्रवास आकाश भुईर बॅक टू द डग ऋषिकेश भगत, ऋषिकेश जी भगत यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये करूया वेलकम। येस, आपण पाहतो की संपूर्ण या स्पर्धेला आपण पाहिलं तर मयुरीजी भगत साहेब यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्यांच्या माध्यमातून संपूर्ण या स्पर्धेला मात्र पाण्याची पूर्तता। त्यानंतर आपण पाहतोय सन्माननीय मित्र आमचे ऋषिकेशजी भगत साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी संपूर्ण सन्मान चिन्ह आपण पाहतोय आणि त्याचबरोबर आमचे चेतन एंटरप्राइजेसचे ओनर आणि चेतनजी भगत यांच्या पिताश्री सन्माननीय नरेशजी भगत साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी संपूर्ण सामनावीराच्या ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत। करूया पुन्हा एकदा या अतिथी मान्यवरांचं मोस्ट वेलकम आई गावदेवी ट्रॉफी 2024 तमाम क्रीडा रसिक आणि क्रिकेट प्रेमींचं सहर्ष सहर्ष स्वागत। पहिल्या प्रारंभिक सामन्यामध्ये आपण पाहिलं तर विकेट गमावल्यात 5 आणि 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग टीम अर्थातच राघोबा शैलेश इलेवन कोटनाका संघानं बनवल्यात 40 धावा। ऑन साईडला मात्र क्लिक करायचं होतं या बॉलला, अगदी आपण पाहिलं तर 41 रन्स कम्प्लीट झाल्या। दुसऱ्या धावेसाठी परतत असताना मात्र धोका पत्करावा लागला, इथे 2 धावा कम्प्लीट केल्या जातील बॅटिंग टीमनं आणि 2 धावेच्या मदतीनं धावपटलावरती धावा तब्बल स्कोर कार्डवरती पाहतो ऑन अ स्कोर बुक लॉस ऑफ 5 विकेट इन 43 रन्स 5 बाद 43 धावा पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करतोय। स्लॉग ओव्हरचं षटक आणि या स्लॉग षटकांमध्ये मात्र धावांचा पाठलाग करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल। बॅटिंग करत असणारी टीम विचार करते की जास्तीत जास्त मोठ्या फटक्यांची मुभा आहे, परंतु जास्तीत जास्त डॉट बॉल फेकण्याचा प्रयत्न गावदेवी उसारली खुद्द टीमच्या बाजूने केला जाईल। ऑप्टिकच्या लगत पिचिंग करायचा होता, परंतु दिशावरचं नियंत्रण चुकलं आणि दिशेवरचं नियंत्रण चुकत असताना अतिरिक्तची धाव जोडली जाईल बॅटिंग टीमच्या खेम्यामध्ये। इट्स अ व्हाईट बॉल, व्हाईट बॉलच्या मदतीनं मात्र धाव पटलावरती धावा 44 44 धावा। ऑन साईडला आलेत हा हँडसम अँड बिग स्ट्रोक लगावला जाईल की काय, लॉंगॉनच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक बनेल दर्शक, बॉल सी मारे शपार ठोकतोय षटकार। जे अगदी रोहितजी पवार आम्हाला सांगतायत की 50 धावा कंप्लीट झाल्यात, अर्धशतकी सांगिक केली मात्र या बॅटिंग टीमच्याकडून आपल्याला पाहायला मिळेल। पहिल्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने ओपिनियनमध्ये सांगितलं गेलं की 50 ते 55 धावांपर्यंत रोखलं जाईल, परंतु 50 धावा सध्याच्या स्थितीला क्रॉस केल्यात। अजून एक बॉल काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून, क्षेत्ररक्षक आता काय करेल, अगदी आपण पाहिलं तर करावा लागेल पतीचा प्रवास। खूप चांगला झेल टिपला गेलाय, अगदी यंग टॅलेंट आहे, रायझिंग स्टार आहे, उदयनमुख खेळाडू आहे, टिपला गेलाय झेल संपतोय फलंदाजचा। बॅट्समन क्रमांक आपण पाहिलं तर 6वा मिलिंद भोईरचा खेळ। आपण पाहिलं तर लास्ट बॉल बाकी आहे या इनिंग्स मधला, शेवटचा बॉल अखेरचा चेंडू आणि त्यावरती मात्र एक मोठा फटका नक्कीच अर्जित केला जाईल। मनसुबे बनवलेत, परंतु त्या मनसुब्यांवरती आशेची किरण दर्शवेल का पुन्हा एकदा मात्र निराशित केलं जाईल गोलंदाजी करत असताना। मात्र गोलंदाज आपण पाहिला तर खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला, रोहित जाधव गोलंदाजी करतोय, नॅट नंबर 4 फॉर्मॅट आहे आणि त्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल त्याच्या माध्यमातून। मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 13 धावा आल्या, द्वितीय षटकामध्ये 9 आणि प्रथम षटकामध्ये आपण पाहिलं तर 17 धावा खर्च करत असताना बॅटिंग टीमनं जमवल्या तब्बल 50 धावा अर्धशतकी खेळी कम्प्लीट झाल्यानंतर। लास्ट बॉल इन अ प्रोग्रेस फर्स्ट इनिंग, ऑन साईडला मोठा फटका आउट ऑफ दी बाउंड्री लाईन इन टू द फॅन्स, बिग 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 हिट ठोकतोय, आणखीन एक बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार।
आपण पाहिलं तर शिर्डी वही जाते जिने बाबा बोलते अगदी आपण पाहिलं तर धावपटला वरती धावा 56 धावा 24 बॉल आणि आता बनवावे लागतील बॅटिंग टीमला 57 धावा 57 धावांना जसं उभारलं जाईल त्याचं धावतं वर्णन अर्थातच पूर्व अर्ध संपलंय उत्तर अर्धाला ज्या पद्धतीनं मात्र सुरुवात होईल मायक्रोफोनवरती इन्व्हाइट होतील चौकहून तेजजी देशमुख जाऊया त्यांच्याकडे स्वीट साऊंडसाठी आपण पाहतोय की आपण अतिथींच्या सन्मानाकडे जाणार आहोत सन्माननीय अतिथी मान्यवर या स्पर्धेला भेट देत असताना आपण पाहतोय की मयुरीजी भगत साहेब ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण पाण्याची पूर्तता करण्यात आलेली आहे त्यांचा या मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल मी विनंती करेन मयुरीजी भगत साहेबांना की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा नरेशजी भगत साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते आपण मयुरीजी भगत साहेब यांचा शुभ सन्मान करायचा अगदी आपण पाहिलं तर सन्माननीय अतिथी मान्यवर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पाण्याची पूर्तता करण्यात आलेली आहे मयुरीजी भगत साहेब यांचा मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल त्याचबरोबर त्यांच्या समवेत आपण पाहतो की त्यांचे बंधुतुल्य आणि आमचे परम मित्र ऋषिकेशजी भगत साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सन्मान चिन्हची ट्रॉफी मात्र देण्यात आलेली आहेत त्यांचं देखील या मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल आपण पाहतो की मायची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो की सन्माननीय अतिथी मान्यवर मयुरीजी भगत साहेब यांचा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळेल आरटीसीच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करत असताना आपण पाहतोय त्यानंतर आपण पाहतो की दुसरे अतिथी मान्यवर आमचे ऋषिकेशजी भगत साहेब ज्यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह या स्पर्धेसाठी भेट देण्यात आलेले आहेत त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जाईल अतिथींच्या आगमनाने हर्षित झाला सारा मेला धन्य धन्य होऊन या करूया स्वागताचा सोहळा भारतीय संस्कृतीनुसार अतिथी देव भव आयोजक करते आणि त्यांची संपूर्ण कमिटी आपण पाहिलं तर ओम साईराम मित्रमंडळ आज या स्पर्धेला भेट देत असताना आपण पाहतो की खूप चांगला त्यांच्या माध्यमातून हे दिमागदार आयोजन आपण पाहतोय सुस्वागतम तमाम क्रीडा चाहता वर्गाचं आपण स्वागत करूया क्रिकेट रणसंग्रामामध्ये ओम साई राम मित्र मंडळ उसारली खुर्द यांच्या संयुक्त विद्यमानानं आई गावदेवी चषक 2024 हा दैवत्यमान सोहळा आपण अनुभवत आहे अंतिम दिवस या स्पर्धेचा आपण पाहत आहे आणि अंतिम दिवसातील प्रारंभिक लढत आपल्याला क्रीडांगणामध्ये पाहायला मिळते उरण विभागातील कोटनाका संघ पहिल्या डावामध्ये 56 ही धावसंख्या जमवली 14 सरासरीने या धावसंख्येला विलोपनीय बदल पाहायला मिळाला मात्र 14.25 सरासरीनं या धावफलकाला पूर्ण केलं जाईल का आपल्या घरच्या मैदानावरती खेळत असताना मात्र आदरणीय सन्मानित लालचंदजी मुंडे साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धा कायम आपल्या स्मरणात राहावी यासाठी अतिथींना सन्मान चिन्हानं केलं जात आहे सन्मानित हे छायाचित्रण देखील लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून केलं जात आहे आदरणीय सन्मानित परशुरामजी पाटील साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल जय मल्हार एंटरप्राइजेसचे संस्थापक ते आहेत आणि फार चांगलं व्यवसाय त्यांचा आपल्याला पाहायला मिळतं अगदी म्हटलं जातं की व्यवसायामध्ये मराठी माणसानं उतरावं आणि उत्तर ही प्रगती करावी आणि त्यामध्येच गावाच्या विकासामध्ये अगदी त्यांचा पाठबळ मोठ्या पद्धतीनं पाहायला मिळतं त्यांचा देखील यावेळेस शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय आदरणीय सन्मानित जितेंद्रजी भगत साहेब यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल उसरली गावाचे ते सामाजिक कार्यकर्ते आणि त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्याची विलोपनीय बदल आपल्याला पाहायला मिळाला माजी उपसरपंच उसरलीचे ते आहेत आणि त्यांचं फार चांगलं कार्य या पनवेल नगरीमध्ये आपण पाहत आहे त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान आयोजकांच्या माध्यमातून केला जाईल माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मोमेंटनं त्यांचा सन्मान केला जाईल
या सर्व अतिथींचा आयोजकांच्या माध्यमातून आम्ही करतो शब्द सुमनांच्या माध्यमातून सहर्ष सहर्ष मनापूर्वक सुस्वागतम सुस्वागतम। जाऊया क्रीडांगणामध्ये, ज्या ठिकाणी लढत आपण पाहत आहे कोट नाका उरणच्या विपक्षात उसारली खुर्द विद्यमान आयोजकाच्या भूमिकेत असणारा हा संघ। स्विच इट करायचं होतं मात्र निर्धाव चेंडूच्या सायना धाव संख्या स्थिर आहे। पहिल्या चेंडूवरती धाव संख्येचं खातं जरूर खुलं केलं चार या अंकानं, ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलं ना यष्टी रक्षकानं त्या पद्धतीची गोलंदाजी अपेक्षित आहे। ऑन साईडला फटका सिंगल कंप्लीट केली जाते एकेरी धाव संख्येच्या बरोबरीने। आपण पाहतोय 24 बॉल 57 या धाव संख्येचा पाठलाग आणि पहिल्या तीन चेंडूंवरती विश्लेषण जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती सिंगल त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर धाव संख्येला सातत्य रूप ठेवण्यासाठी एकेरी धाव संख्येचा प्राप्तांक केला आणि धाव संख्या पोहोचली पहिल्या तीन चेंडूच्या समाप्ती अखेरीस 5 अंकांवरती। डान्सिंग डाऊन टू विकेट पद्धत तालिकेत फार महत्वाची असते। फटका एक्झिक्यूट करताना तरच फटका यशस्वी बनला जातो आणि स्थान चुकला आणि बॅटीच्या आतील कडा घेऊन चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला जातो। विकेट नंबर 1 फलंदाज क्रमांक 2 होतो या चेंडूवरती झेलबाद। आपण पाहता भैरवनाथ विचुंबे संघाचे कर्णधार आणि पागोटे संघाच्या कर्णधारास आम्ही विनंती करतो हे षटक संपण्याच्या आधी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीच्या कबलासाठी लगेचच जॉईन व्हा। विचुंबे संघाचे संघनायक आणि पागोटे संघाच्या संघनायकांना आम्ही लास्ट कॉल देतोय। आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना आपल्यापर्यंत पोहोचवली जाते मात्र क्षेत्ररक्षणाच्या प्रतिबंधात्मक षटकामध्ये आदरणीय सन्मानित बिलेवली गावाचे प्रतिष्ठित नागरिक श्रीकांतजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय। पहिल्या चार चेंडूवरती 5 धावसंख्या। ऑन साइड ला फटका काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये प्रयत्न तर साकार केले मात्र त्यांच्या अवाक्याच्या बाहेर आउट ऑफ द पार येतो या चेंडूवरती डाबातील पहिला दमदार षटकार। सहा या धाव संख्येच्या बरोबरीनं धाव फलक जाऊन पोहोचलं 11 अंकांवरती। स्टँड अँड डिलिव्हरी चेंडू समोरच्या विभागामध्ये लॉंग अप सीमा रेषे चप्पलीकडे येतो या डाबातील दुसरा सलग षटकार। या सन्मानित म्हटलं जातं व्यवसाय आणि व्यवसायाबरोबरच राजकीय पटलावरती तुम्हाला यायचं असेल तर सुरुवातीच्या काळामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये वाटचाल ही करावी लागते आणि सामाजिक क्षेत्रामध्ये वाटचाल करत असताना तुम्हाला लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर तुम्हाला गावाच्या विकासासाठी सुरुवातीला झटावं लागतं आणि ज्यावेळेस तुम्ही झटणार त्यावेळेस तुम्ही निश्चित स्वरूपानं लोकांच्या मनामध्ये तुमची जागा निर्माण होईल आणि त्यावेळेस तुमची इच्छा जरी नसेल तरी तुम्हाला निवडणुकीसाठी उभं राहावं लागेल। अगदी हेच व्यक्तिमत्व आपल्याला मंचावरती पाहायला मिळते। उसारली नगरीचं व्यवसाय आणि प्रगती क्षेत्रातील हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळेल। आदरणीय सरपंच साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान। नितीन कृष्णजी भगत साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो। मी नरेशजी भगत यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो। आपल्यावरती असणारं प्रेम सातत्यानं पाहायला मिळतं मात्र पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं पहिल्या डावामध्ये 17 धावसंख्या आली आणि 57 धावसंख्येचा पाठलाग करताना स्ट्रॅटेजी आणि निर्णयाची पॉवर क्षमता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते कारण तशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली 17 धावसंख्या। खोलवर पद्धतीचा हा चेंडू ड्राईव्हचा हा फटका तुम्हाला ऑन साईडला पाहायला मिळेल। लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एकच धावे चेंडूवरती प्राप्त झाली
केदार यांच्या पहिल्या चेंडूवरती सिंगल येत असताना धावसंख्या 18 अंकांवरती पाहायला मिळते. तुमची स्ट्रॅटेजी निर्णयाची क्षमता फार निर्णयाची क्षमता फार महत्वाची असते, कारण तुमचे निर्णय जर योग्य असतील ना तर विजयापासून तुम्हाला कोणीही अडचण निर्माण करू शकत नाही. कारण संघर्षापेक्षा तुमची विचाराची क्षमता फार महत्वाची आहे. कारण अडचणी जरूर येतात, मात्र पंच सांगतील बीमरचा हा चेंडू नो पाहायला मिळतो आणि त्यानंतर या चेंडूवरती एकेरी धावसंख्या. मात्र या ठिकाणी पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. या ठिकाणी खेळाडूची फार महत्वाची आहे, टाळ्या वाजवा या खेळाडूसाठी, कारण पंचांनी बाद देण्या अगोदरच खेळपट्टी सोडली हे फार कमी वेळा आपल्याला पाहायला मिळतं. आणि या ठिकाणी फलंदाज क्रमांक तीन विकेट जाती आहे दुसरी सौरभ पाटीलच्या माध्यमातून, ज्याच्या बॅटमधून आपण पाहिले होते दोन दमदार षटकार. संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आम्ही पागोटे संघाच्या संघनायकास विनंती करतो आपण नाणेफेकीच्या कबलासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेचच जॉईंट व्हा. आदरणीय सन्मानित प्रमोदजी पाटील साहेबांना आम्ही विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. आणि प्रफुल्लजी मुंडे क्रिटचा बॉल तुम्हाला पाहायला मिळतं. खोलवर टप्प्याचा हा चेंडू आपल्याला ऑन साईडला पाहायला मिळतं. मिडॉनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येतील तोपर्यंत या चेंडूवरती एकेरी धावसंख्या प्राप्त केली. एकेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक 20 अंकांवरती पाहायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये जरूर 17 धावा आल्या, मात्र त्यामध्ये सातत्य राखता आलं नाही. पहिल्या तीन चेंडूवरती फार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू आपण पाहत आहे, सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी पाहायला मिळेल. 6 धावसंख्येच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल 26 अंकांवरती. आदरणीय सन्मानित कुंडलिकजी मुंडे साहेबांचं या ठिकाणी शुभ सन्मान केले. ओंकार ॲल्युमिनियमचे ते संस्थापक आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो. आदरणीय सन्मानित महेंद्रजी पाटील साहेब यांचं देखील फेअर डिलिव्हरी आहे. चांगल्या गोलंदाजाचा प्रात्यक्षिक आपल्याला क्रीडांगणामध्ये साकार करत होता केदार भोईरा गोलंदाज, मात्र चौथ्या चेंडूवरती आक्रमण. कारण सातत्याने त्यानंतर खराब चेंडूला मैदानाच्या बाहेर आहे. प्रात्यक्षिक जर तुमच्या माध्यमातून सातत्याने येत असेल ना तर तुमचा सातत्यपूर्वक खेळ कस्तिस्तनपणा येत असतो आणि तेच मैदानावरती घडलं जात आहे. तर पहिल्या डावामध्ये आपण जर पाहिलं तर अगदी 26 या धावसंख्येवरती दोन फलंदाज बाद झाले आहेत. कारण तुमची सातत्यरूपी खेळाचं प्रदर्शन आणि फलंदाजीची साथ हे फार महत्वाचं हे म्हणत अगदी पॉझिटिव्हपणानं मैदानाच्या आतमध्ये खेळ साकार करतोय. 5 बॉलमध्ये धावसंख्या बनवली आहे ती 12.
हा चेंडू मिड अप च्या दिशेने पॉइंट सी मा रेषेच्या दिशेने वाटचाल करतोय चार या धावसंख्येसाठी. मात्र पंच सांगते हा बिमरचा नो बॉल म्हणजे 1+4 या धाव फलकामध्ये आपण बदल पाहू शकता 31 या अंकांवरती. थँक यू मैथिली एंटरप्राइजेस विचून भे. आणि त्या दरम्यान पागोट या दोन्ही संघाच्या संघनायकास आम्ही शेवटचा कॉल देतो आहे. अन्यथा आपला आयोजक जो निर्णय घेतील त्या निर्णय विचुंबे संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. आम्ही पागोटे टीमला कॉल देतोय. आपल्या प्रतिनिधीला या ठिकाणी नाणेफेकीच्या कौलासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाठवायचा. मात्र पनवेल टेनिस क्रिकेटचे नियम आपल्याला लागू केले जातील याची नोंद आपल्याला घ्यायची आहे. आपल्याला शेवटचा कॉल दिला जातो याच्यानंतर कॉल दिला जाणार नाही याची नोंद आपण घ्या. धावसंख्या 4 या धावसंख्येच्या बरोबरीने पोहोचली 31 या अंकांवरती. आदरणीय सन्मानित जितेंद्रजी भगत साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल या ठिकाणी केलं जात आहे. कॉम्बॉक्सच्या माध्यमातून दोन्ही टीम्सला देऊया शुभेच्छा. जाऊया क्रीडांगणामध्ये. पहिल्या षटकामध्ये 17 धावा मात्र याच वेळेस सुरुवातीचे 3 चेंडू काय अफलातून पद्धतीनं फेकले गोलंदाजानं. मात्र त्यानंतर मानसिक दडपण आणि मानसिक दडपणाच्या बरोबरीनं एक षटकार एक खराब चेंडूवरती चौकार आणि त्यानं धाव फलकामध्ये 24 बॉल 57 चा पाठलाग करताना विलोपनीय बदल पाहायला मिळाला. 31 लॉस ऑफ 2 विकेट 2 गडी बाद झाल्यानंतर 31 ही धावसंख्या. अनसाईटला फटका एकच धाव या चेंडूवरती प्राप्त होतीये. एकेरी धाव संख्येच्या मदतीनं 32 धाबा धाव फलकावरती आपण पाहत आहे. शेवटचे 14 चेंडू आणि आता गरज आहे 25 या धाव संख्येची. हा चेंडू हवेमध्ये आहे. मिस्टॅमिंग स्ट्रोक क्षेत्रक्षक चेंडू खाली फलंदाज होतील या चेंडूवरती झेलबाद. शेवटचे 13 चेंडू आणि आता गरज येते 27 या धाव फलकाची. पहिल्या षटकामध्ये 17 धावा जरूर आल्या मात्र त्या धाव फलकाला विलोपनीय बदल करण्यामध्ये मधल्या फळीतील खेळाडू दमदार कामगिरी करताना पाहायला मिळाले. सुरुवातीला जरूर विकेट गमावल्या मात्र त्यानंतर मिडल ऑर्डरनं तो डाव सावरला आणि त्या डावाला अगदी विलोपनीय बदलामध्ये स्थापित केला. 32 धावसंख्या ऑन स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला भेटते. शेवटचे 13 चेंडू आणि 27 या धावसंख्येची गरज. तुमची स्ट्रॅटेजी फार महत्वाची असते. निर्णयाची क्षमता मी सुरुवातीला सांगितलं कारण तुमची मैदानावरती चौफेरा नजर आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणाची दमदार कामगिरी हे फार महत्वाचं असतं मैदानावरती वावरत असताना. कारण तुमची चातुर्य क्षमताच तुम्हाला विजयाच्या अंकपटलावरती घेऊन जाण्याचा प्रयास करत असते आणि हे फार चांगलं चित्र आपल्याला क्रीडांगणामध्ये पाहायला मिळालं गोलंदाजांच्या माध्यमातून. या ठिकाणी शेवटचे 13 चेंडू आणि आता गरज आहे 27 या धावसंख्येची. गोलंदाजीच्या पटलावरती पुन्हा एकदा गोलंदाज मिलिंद भगत सज्ज असतील. मिलिंद भोईर गोलंदाजीच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळतात. मिडऑफच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट आणि उर्वरित क्षेत्ररक्षक आपल्याला
गोलंदाजाचा सोबत आली पाहायला मिळतात. ज्या पद्धतीनं यष्टी रक्षकानं क्षेत्ररक्षकांशी बांधणी केली आहे ना, त्या अनुषंगाची गोलंदाजी अपेक्षित आहे कर्णधाराला. 13 बॉल 27. हा चेंडू मिड अपच्या दिशेनं पॉइंट आणि कबरच्या मधून हा चेंडू सीमा रेषेच्या दिशेनं करतोय वाटचाल 4 या धावसंख्येसाठी. खेळ संपला आणि 2 षटकाच्या खेळीच्या समाप्ती धावसंख्या आपण पाहताय. पहिल्या षटकामध्ये 17 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्येमध्ये विलोपनीय बदल पाहायला मिळाला. 36 या अंकांवरती धावसंख्या पोहोचली 24 बॉल आणि 59 या धावसंख्येचा पाठलाग करताना धावसंख्या आपण पाहताय 36 या अंकांवरती. शेवटचे 12 चेंडू आणि ते गरज आहे 11.50 सरासरीनं 23 या धावसंख्येची, कारण या धावसंख्येमध्ये आपण पाहत आहे खरं तर 4 षटकांच्या समाप्ती या धावसंख्या होती 56 आणि 2 धावांना पेनलाइज केलं 58 ही धावसंख्या जमली आणि 59 धावसंख्येचं लक्ष असताना 2 षटकाच्या समाप्ती या धावसंख्या 36 पाहत आहे. शेवटच्या 12 चेंडू शिल्लक आणि आता गरज आहे 11.50 सरासरीनं 23 या धावफलकाची. प्रति षटकामध्ये किमान 12 धावफलक अंदाज येणं फार गरजेचं आहे आणि या षटकामध्ये जर इकॉनॉमिकल धावफलकानं षटक हाताळलं म्हणजे 2-3 फलंदाजांना बाद 2-3 धावा त्या पुनरागमन करू शकतात क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या माध्यमातून, मात्र सातत्य राखलं जाईल का फलंदाजांच्या माध्यमातून. हा चेंडू मिड ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित, झेल संपादित केली जाते, फलंदाज होतो या चेंडूवरती झेलबाद. समयीला 7 असते, ज्योतीची अंधाराला 7 असते, प्रकाशाची चंद्राला 7 असते चांदण्याची, मात्र मनाला 7 असते प्रयत्नांची. तुमचे प्रयत्न जर 100% असतील ना तर यशस्वी होण्याच्या वाटचालीवरती तुमचे काम अगदी यशस्वी होतं. आणि तेच घडलं मैदानाच्या आतमध्ये. सातत्यरूपक खेळाचं प्रदर्शन घडवण्यासाठी गोलंदाज सज्ज होते. 12 बॉल आणि 23 या धावसंख्येची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवरती यशस्वी घडला तो क्षेत्ररक्षक. आता शेवटचे 11 बॉल आणि गरज आहे 23 या धावसंख्येची. ज्या पद्धतीनं स्ट्रॅटेजी निर्माण व्हायला हवी होती ना, विचारांची सकारात्मक प्रभुत्वशाली मैदानावरती साकारित करण्याचा प्रयत्न केला या षटकामध्ये, मात्र ज्या पद्धतीचा आत्तापर्यंत स्टान्स आणि आत्तापर्यंत खेळ राहिला आहे उसारली टीमचा मैदानावरती, त्या पद्धतीचे पुढचे चेंडू पाहायला मिळतील का. हा चेंडू मिड ऑफच्या दिशेनं डीप मध्ये जातो. एक धाव पूर्ण दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केले जातील का, मात्र स्ट्रायकर एंडवरच्या फलंदाज जरूर प्रयत्न साकार केले, मात्र त्यानंतर नो स्ट्राईक एंडवरनं नकार दिला आणि चित्र खूप चांगलं राहिलं, कारण दोन्ही फलंदाज जर खेळपट्टीच्या अगदी मधोमध आले असते कदाचित या चेंडूवरची फलंदाज धावचीत होताना आपल्याला पाहायला मिळू शकला असता. म्हणजे आता शेवटचे 10 बॉल चेतनजी भगत यांना आम्ही विनंती करतो. आपण जरा मैदानाच्या आजूबाजूला लक्ष द्या. हा चेंडू अवांतर आणि अवांतर चेंडूच्या सहाय्याने धावसंख्येमध्ये आपण बदल पाहत आहे. 38 धावा ऑन स्कोरबोर्ड. आता शेवटचे 10 बॉल आणि गरज आहे ती 21 धावसंख्येची. हा चेंडू
आदरणीय सन्मानित जयवंतजी भगत साहेब यांच्या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होते त्यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया वेलकम. या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडूच्या सांगतेने धावसंख्या आपण पाहता शेवटचे 9 बॉल आणि 21 धावसंख्येची आवश्यकता. ज्या इकॉनॉमिकल षटकाची अपेक्षा होती कर्णधाराला ते षटक आता हाताळताना पाहायला मिळते. एक चेंडू जरूर अवांतर गेला मात्र उर्वरित चेंडूवरती काय कमालीची गोलंदाजी राहिली. या बॅकफुटला जाणार फुलचा फटका करायचा होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगान आले. अफलातून झेल संपादित केला जातोय. फलंदाज होतो या चेंडूवरती झेलबाद. आपण पाहतो की सन्मान्य अतिथी मान्यवर जयवंतजी भगत साहेब या स्पर्धेला भेट देत आहेत. ही गावदेवी ट्रॉफी 2024 मध्ये सन्मान्य जयवंतजी भगत साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. ओव्हर टू कॉम बॉक्स आपण जाऊया. तिथे ऐकतोय आपण तेजितजी देशमुख का उरंगकोट नका राघोबा शैलेश 11 उरंगकोट नका आणि त्यांच्यासमवेत आई गावदेवी उसारली खुर्द या दोन संघांच्या दरम्यानची पहिली प्रारंभिक लढत आपण पाहतोय आजच्या दिवसामधली. हॅलो, असं वाटलं होतं सुरुवातीच्या 2 षटकामध्ये आक्रमणामध्ये सातत्य राखलं जाईल मात्र त्यामध्ये पूर्णपणे पाणी फिरण्याचं काम केलं विक्रांत भोईर या गोलंदाजाने. काय अफलातून गोलंदाजा प्रदर्शन या षटकामध्ये झळकवलं जात आहे. अखूट पद्धतीचा चेंडू कमी गती मात्र गॅप सिलेक्शन फटका बॅटीच्या वरील कडा लागली आणि चेंडू डीप पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे येतो. या चेंडूवरती हा चौकार. बोला नाही आता गरज आहे ती 17 या धाब फलकाची. शोधला तर त्या सुविचारही दिसतो त्या दिव्याखाली माणसाला अंधाराही दिसतो मात्र त्या अंधारामधून चालत असताना प्रकाशाच्या वाटा तुम्हाला निर्माण करायच्या असतात. मित्रांनो 7 बॉल आणि 17 धाब संख्येची आवश्यकता. चेंडू डीप पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे येतोय. या ठिकाणी दमदार चमकदार षटकार. आज करणारा बैल आणि सर्वांच्या आवडीचा ज्याला देवाने देणगी दिलेली आहे असं बैल त्या बैलाचे मालक खऱ्या अर्थानं बकासूर बैलाचे मालक सप्त हिंद केसरी बकासूर बैलाचे मालक आणि सर्व सर्व सचिन शेठ गरद आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय की विष्णुदादा बोराडे कडाव आणि त्याचबरोबर दत्तात्रेजी टोपले साहेब शिवकरुण या तिन्ही मान्यवरांचं करूयात मोस्ट वेलकम. स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की सन्माननीय अतिथी मान्यवर सप्त हिंद केसरी ओरिजिनल बक्कासूर बैलाचे मालक खऱ्या अर्थानं ज्या बैलाला देवाच्या स्वरूपामध्ये मिळालेली देणगी आणि त्या बैलानं मिळालेली ही महाराष्ट्रातली नव्हे तर जगभरातली प्रसिद्धी आणि त्या बैलाचे मालक सन्माननीय सचिन शेठ गरत सन्माननीय आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत आपण पाहतोय की विष्णुदादा बोराडे दत्तात्रेजी टोपले साहेब त्या तिन्ही मान्यवरांचं करूयात मोस्ट वेलकम. मान्यवर बकासूर बैलाचे मालक सप्त हिंद केसरी अगदी देवाने देणगी दिलेला बैल आणि एवढा गुंडस बैल की ज्यानं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावून सोडलंय त्या बैलाचे मालक सन्माननीय सचिन शेठ गरद आणि त्यांच्या समवेत आपण पाहतो की विष्णुदादा बोराडे कडाहून आणि त्याचबरोबर दत्तात्रेजी टोपले साहेब
आणि प्रणयजी टोपले या सर्व मान्यवरांचं करूयात मोस्ट वेलकम आई गे उदीवी ट्रॉफी 2024 मध्ये तमाम क्रीडा रसिक क्रिकेट प्रेमी आणि त्याचबरोबर सन्माननीय अतिथी मान्यवर यांचं करूयात मोस्ट वेलकम। स्टार्ट द गेम, अगदी आपण मॅच पाहतोय। उरेंकोट नाका आणि त्यांच्या समवेत गावदेवी उसारली या दोन संघांच्या दरम्यान ऑन साइडला पुलर लेन्सचा बॉल फटका फसला गेला की काय, मिस जज मिस कॉलिंग आणि इथे मात्र काय घडलं, परंतु आता धोक्याची घंटी वाजेल की तिसऱ्या पंचांकडे जाऊया। आरटीसी टीम टेक्निकल टीम कडे कौशल्यपूर्ण ड्रायव्हर तयार होतो, अवघड योद्ध्यामुळे परिपूर्ण योद्धा तयार होतो, तर अवघड परिस्थितीमुळे सक्षम खेळाडू हा तयार होतो, असं ते क्षेत्ररक्षकानं क्रीडांगणामध्ये दाखवलं। गोल झेल सुटला, मात्र चेंडूची फेकी वेगाने केली आणि गोलंदाजाच्या कामगिरीवरती यशस्वी होण्याचं धाडस निर्माण करून दिलं। शेवटचे आता 5 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी गरज आहे। 11 धावसंख्येची हा चेंडू खेळपट्टीवरती रेलचळत राहिला, चेंडू वेगाने एष्ट्यांवरती जरूर फेकला, मात्र एकेरी या धावसंख्येनं शेवटचे आता 4 चेंडू आणि गरज आहे 10 या धावसंख्येची। चेंडू आणि धावांमध्ये अंतर फार काही नाही आहे, एखादा मोठा फटका विजयाच्या अगदी जवळ नेऊन ठेवेल बॅटिंग करणाऱ्या टीमला, मात्र विजयापासून अडसर जर करायची असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला तर निर्धाव चेंडू फेकावे लागतील, एखाद दोन विकेट प्राप्त कराव्या लागतील, क्षेत्ररक्षणाची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये दमदार करावी लागेल, मात्र त्यांचं 100% योगदान हे मैदानाच्या आतमध्ये विजयाच्या अंकपटलावरती घेऊन जाऊ शकतात। गोलंदाज सज्ज गोलंदाजीच्या पटलावरती, मिड ऑफच्या दिशेने हा चेंडू लॉग ऑफ सीमा रेषेच्या लगर क्षेत्ररक्षण केलं जात आहे, झेल संपादित केली जाते, फलंदाज होतो या चेंडूवरती, बाद तू चल मिळालोच। फार महत्त्वाचं असतं, तुम्ही सुरुवात किती चांगली करताना त्यापेक्षा त्या सुरुवातीमध्ये सातत्य राखलं जातंय का, ती सुरुवात तुमची शेवटपर्यंत राहते का, कारण सुरुवातीचे दोन षटकं पहिल्या षटकात आल्या 17 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 19 धाबा, दोन षटकानंतर धाबसंख्या होती 36, मात्र 24 बॉल 59 या धाबसंख्येचा पाठलाग करताना 12 बॉल आणि 23 या धावसंख्या शेवटच्या क्षणाला आली, असं वाटलं मॅच बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूला झुकली जाईल, मात्र तिसऱ्या षटकामध्ये का अफलातून गोलंदाज स्टँडर मैदानाच्या आतमध्ये झळकवला आणि आपल्याला पुनरागमन करून देणारी गोलंदाजी पाहायला मिळाली। शेवटचे आता 3 चेंडू शिल्लक आणि गरज विजयासाठी, हा चेंडू ऑन साइडला
डीप मध्ये जातो क्षेत्ररक्षक वेगाने येतील. एकेरी दावेला पूर्ण दुसऱ्या दावेसाठी प्रयत्न साकार केले जातील का. दुहेरी धाब संख्येच्या मदतीनं धाब फलक पोहोचलं 51 या आकड्यावरती. 59 या धाव फलकाचा पाठलाग करताना म्हणजे शेवटचे दोन चेंडू आता शिल्लक आणि गरज आहे 8 या धाव फलकाची. दोन आक्रमक पद्धतीचे फटके अनुसरून या मॅचला आपल्या बाजूने फिरवलं जाईल का त्याच्या विपक्षात एखादा चेंडू निर्धाव फेकून आपलं अस्तित्व या मॅच मध्ये कायम ठेवलं जाईल. गोलंदाजीच्या पटलावरती हर्ष भोईर. हा चेंडू ऑन साइडला आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक वेगाने येतील. एक धाव पूर्ण दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न. धोका संभवेल का. फलंदाज होतो या चेंडूवरती. धावचीच्या स्वरूपाने बाद. प्रयत्न सोडलेत नाही. प्रयत्नांवरती अगदी क्षेत्ररक्षण करणारा संघ ठाम राहिला. सुरुवातीच्या दोन षटकामध्ये काय घडलं विसरून गेला आणि पुढच्या दोन षटकामध्ये स्ट्रॅटेजी आणि निर्णयाची क्षमता बदलली आणि शेवटच्या क्षणामध्ये आता मॅचमध्ये चित्र वेगळं आहे. शेवटचा एक चेंडू आणि आता विजयासाठी गरज आहे 7 या धाव संख्येची. आणि कदाचित या मॅचमध्ये जर पेनलाइज केलं गेलं नसतं बॅटिंग करणाऱ्या टीमला तर एका बॉलवरती 5 धावसंख्येची आता गरज असती. म्हणजे बॉलवरती षटकार जरी आला असता तरी कदाचित ही मॅच आपल्या बाजूने झुकू शकली असती. कसं आहे तेजस म्हटलं की क्रिकेट हा नियमावलीचा खेळ आहे आणि त्या नियमावली आपल्याला बाळगाव्या लागतात. कारण की आज ओमसाईराम मित्रमंडळ उसरली खुर्दचं हे दैदिप्यमान आयोजन आहे मित्रांनो. कारण की त्यांनी केलेली मेहनत आणि त्या मेहनतीच्या जोरावरती हा सामना आपण पाहिला तर कडवट होताना दिसतोय. एक बॉल मध्ये बनवायच्या 7 धावा. मॅच शिगेला पोहोचले. चमत्काराला नमस्कार दर्शवावा लागेल. ऑन साइडला आले आतली कडा. बॅट यष्टी रक्षकाकडे बॉल चाललाय आणि इथे मात्र मॅच समाप्त झाली. पराभूत व्हावं लागलं. दयनीय अवस्था मात्र पांधरली गेली. विशू व्हेरी बॅड लक आई गावदेवी इलेव्हन उसरली खुर्द आणि विशू व्हेरी गुड लक. नेक्स्ट मॅच साठी देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा टीम राघोबा शैलेश कोटनाका इलेव्हन संघाला आणि त्याचबरोबर